तर आपण पाहतोय भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गोवर्धन शर्मा यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा स्वयंसेवक आणि विदर्भवादी नेता अशी त्यांची ओळख होती आणि त्यामुळे निश्चितच फक्त विदर्भच नाही तर संपूर्ण राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये त्यांची एक विशेष अशी ओळख होती आणि संघासाठीचं त्यांचं काम हे विशेष उल्लेखनीय असं होतं. प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अकोल्यातील सर्वच जनतेच्या विविध कामांमध्ये सहभागी होणारे, सर्वांना मदतीचा हात देणारे गोवर्धन शर्मा प्रसिद्ध होते आणि लालाजी या नावानं त्यांची विशेष ओळख होती. सर्व जनता प्रेमानं त्यांना लालाजी म्हणायची. अकोला पश्चिम भाजपचे आमदार होते गोवर्धन मांगीलाल शर्मा. त्यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं कार्यरत असणारा एक सच्चा स्वयंसेवक अशी गोवर्धन शर्मा यांची ओळख होती. त्याचबरोबर राम भक्त अशी सुद्धा गोवर्धन शर्मा यांची ओळख होती. विशेषतः पश्चिम विदर्भामध्ये भाजपला वाढविण्यामध्ये त्यांचं विशेष असं योगदान होतं. त्यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालेलं आहे. आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप आहेत आपल्यासोबत. स्वप्नील, संपूर्ण अकोलेवासियांच्या मनामध्ये एक शोकाकुल भावना आज दिसते कारण अकोल्याच्या विशेषतः सामाजिक कार्यामध्ये गोवर्धन शर्मा यांचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जाईल. आपल्याला माहित आहे तब्बल 6 वेळा सलग आमदार म्हणून जे आहेत ते गोवर्धन शर्मा अकोल्याच्या पश्चिम मतदारसंघामधनं निवडून आले. अतिशय साधं राहणीमान आणि सुजोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांची अकोला जिल्ह्यामध्ये जी आहे ती ओळख होती. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असेल, पांडुरंग फुंडकर असेल, यांच्या फळीतले ते नेते होते. एक दांडगा अनुभव त्यांना जो आहे तो विधानसभेचा होता. सलग 6 वेळा ते निवडून आलेले आहेत. 10 वर्ष जी आहे त्यांची कारकिर्द नगरसेवक म्हणून राहिलेली आहेत. अकोल्यातील लोकांचे एक परिचित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत असेल. स्वप्नील, आपल्याला या ठिकाणी गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात येते तर त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांनाही मानवंदना या ठिकाणी देण्यात येते. आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडे. स्वप्नील, अकोले कलाकारांवर कोणतंही संकट कोसळलं तर नेहमीच आपला मदतीचा हात त्या ठिकाणी पोहोचता करणारे, एक सामाजिक कार्यामध्ये नेहमी सक्रिय असणारे लोकनेते अशी ओळख होती गोवर्धन शर्मा यांची. आज त्यांचं निधन झालेलं आहे. बरोबर, निश्चितच सर्वसामान्यांचं कुठलंही सुख दुःख असो किंवा कार्यक्रम आला असो स्वतः गोवर्धन शर्मा जाते. अनेक किस्से त्यांचे असते, त्यांचे कार्यकर्ते सांगतात की एखाद्या ठिकाणी वेळेवर जायचं असलं की लगेच कुठलाही बडेजावपणा न करता साध्याप्रमाणे एखाद्या कार्यकर्त्याच्या बाईकवर जाऊन ते भूमिपूजनाच्या स्थळी पोहोचत होते. अनेकदा ते मोबाईल देखील वापरत नव्हते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. म्हणजे वरिष्ठ नेते असले तरी कुठलाही त्यांचा बडेजाव नव्हता. सर्वच पक्षातील नेते सोबत जे आहे ते त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पश्चिम विदर्भातील भाजपचा मोठा चेहरा होता आणि भाजपचं मोठं नुकसान झालेलं आहे. सलग 6 वेळा ते या ठिकाणाहून आमदार आले, परंतु पक्षाकडे त्यांनी कुठलीच अपेक्षा केली नाही. हल्ली आपण पाहतो की मंत्रिपदासाठी मोठी रेस असते, परंतु साधारणपणे तब्बल 6 वेळा निवडून येऊन देखील त्यांनी पक्षाकडे काहीच मागितलं नाही. फडणवीसांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहे आणि त्याचमुळे फडणवीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. भाजपचे आमदार सोबतच ठाकरेगडा हो स्वप्नील, म्हणूनच घराघरात पोहोचलेला लोकनेता अशी ओळख आहे गोवर्धन शर्मा यांची आणि अकोलेकरांमधून मात्र ते आज हरपलेले आहेत. धन्यवाद स्वप्नील, सगळं काही जाणून घेत राहू.